तर असा चौकोन की ज्याच्या समोरासमोरील बाजू त्या एकरूप असतात आणि त्याबरोबर प्रत्येक कोनाचा काटकोन असतो. काटकोन म्हणजे 90 मापाचा कोन असतो. उदाहरणार्थ काय तर आपण नाव दिलं ए बी सी डी. याच्यामध्ये ए बी आणि बी सी बाजू एकासमोर एक आहे त्या सारख्याच मापाच्या आहेत आणि ए डी आणि बी सी त्या दोन बाजू सारख्याच मापाच्या आहेत. तर उदाहरणार्थ याची माप ई डीचं माप 5 असेल तर बी सीचं माप 5 असेल. ए बीचं माप जर 3 असेल तर डी सीचं माप 3. मग या दोन बाजू समोरासमोरच्या सारख्या आहेत. मग याची परिमिती जर आपल्याला करायची असेल तर सर्व बाजू जर आपण जे बेरीज केली समजा 5 3 5 3 तर दोन दोन वेळा आलेले 5, दोन वेळा 5 आला, दोन वेळा 3 आला. म्हणून याच्या परिमितीचं सूत्र आहे सोपं. काय आहे सूत्र? तर एका दोन तिला लांबी आहे म्हणून दोन गुणिले लांबी आणि दोन रुंदी आहे म्हणून दोन गुणिले रुंदी. ही माप या सूत्रामध्ये टाकली की आपल्याला याची परिमिती काढता येईल. मग दोन लांबी किती आहे? 5, बरोबर, आणि रुंदी आहे 3. 5 सेंटीमीटर आपल्याला सेंटीमीटर मध्ये आणि 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 सेंटीमीटर. मग 2 × 5 = 10 आणि 2 × 3 = 7. मग 10 आणि 7 यांची बेरीज झाली 16. मग याची बेरीज झाली 16 सेंटीमीटर.